नमस्कार, आज 12 जून 2018, मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींनी ओम ह्रीम क्लीम या बीज मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग पांढरा आहे। आज चंद्राचं भ्रमण हे वृषभ राशीमध्ये असेल, त्यामुळे याचा उत्तम लाभ हा मेष राशीच्या व्यक्तींना होताना दिसतोय। हा लाभ प्रमुख हा हितसंबंध दृढ करणं ह्या दृष्टीनं असणार आहे। आजचं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला आर्थिक स्थिती उत्तम देणार आहे, जुनी येणी वसूल करण्यासाठी मदत करणार आहे, नवीन लोकांशी तुमचे हितसंबंध दृढ करणार आहे। परंतु आज एक महत्त्वाची गोष्ट आज तुमच्या राशीच्या व्यक्तींना अनुभवास येण्याची शक्यता आहे, ती म्हणजे आज तुमचे व्यावसायिक जुने हितसंबंध तुम्हाला निश्चितपणे उत्तम संधी प्राप्त करून देऊ शकतात। हीच गोष्ट नोकरीतल्या लोकांसाठी सुद्धा आहे। नोकरदार मंडळींना देखील त्यांचे जुने व्यावसायिक नोकरीमधले आणि इतर संबंध हे त्यांना उत्तम स्थिरता देण्याची संधी प्राप्त करून देऊ शकतात, त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल। वृषभ राशीच्या व्यक्तींनी गुरूंचे आणि गणपतींचे दर्शन घ्यावे आणि स्मरण करावे, आणि आज कार्यामध्ये दिवसाच्या सुरुवातीला घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेऊन दिवसाला सुरुवात करावी। आजचा शुभ रंग पांढरा आहे। आज चंद्राचं भ्रमण हे वृषभ राशीमध्ये असेल। आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य ठरणं, नवीन योजना सुरू करणं, एखाद्या कार्याला सुरुवात करणं यासाठी ग्रहमान उत्तम असेल। आज महत्त्वाच्या गोष्टींमध्ये, महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये आज तुमचा सहभाग राहणार आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं, देवी कवचाचा पाठ करावा। देवी कवचाच्या पाठानं मिथुन राशीच्या व्यक्तींना आज उत्तम चेतना शक्ती जागृत करणारं बळ प्राप्त होऊ शकतं, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल। आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। अनेक नवीन योजनांचा तुम्हाला लाभ होऊ शकतो। आजचा शुभ रंग जांभळा आहे। वृषभ राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला कामाची दगदग किंवा अतिरिक्त ताण देणारा ठरू शकतो। विशेषतः गृहिणी आणि नोकरदार मंडळींसाठी हा कामाचा अतिरिक्त ताण हा येऊ शकतो, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा दिवस आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा दिवस आजचा असेल। आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य पद्धतीनं मार्गी लावण्यासाठी तुम्हाला सर्वांची साथही प्राप्त होईल, परंतु आज वाहनं जपून चालवावी, दगदगीचे प्रवास टाळावेत आणि वादविवाद टाळावेत। कर्कराशीच्या व्यक्तींनी आज गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा। आजचा शुभ रंग निळा आहे। आज चंद्राचं भ्रमण हे वृषभ राशीमध्ये असेल, त्यामुळे सर्व लाभांनी युक्त असं ग्रहमान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण दिवस असेल। अनेक आर्थिक लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतील, त्यामुळे कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक आणि अभ्यास असणाऱ्या मंडळींनी विचारपूर्वक गुंतवणूक करावयास हरकत नाही। आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। महत्त्वाकांक्षी योजनांचा तुम्हाला पाठपुरावा, अंमलबजावणी किंवा आखणी करता येईल। त्याचबरोबर आजचा दिवस हा तुम्हाला सर्वांच्या गाठीभेटीचा देखील दिवस आहे। तुमचे मित्र, मंडळी, नातेवाईक, आप्तस्वकीय यांच्या गाठीभेटीचा देखील आजचा दिवस आहे। त्याचबरोबर आज व्यावसायिकांसाठी किंवा ज्या मंडळींचं सरकार दप्तरी कामं असतात अशा मंडळींना आजचा दिवस हा मोठी संधी, कार्यामध्ये मोठी संधी उपलब्ध करून देणारा ठरू शकतो। सिंहराशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेचे स्मरण आणि पूजन करून दिवसाची सुरुवात करावी। आजचा शुभ रंग जांभळा आहे। वृषभ राशीमध्ये आज चंद्राचं भ्रमण आहे, त्यामुळे आज सिंहराशीला त्यांच्या राशीच्या स्वभावाप्रमाणे ग्रहदशा प्राप्त झालेली आहे, म्हणजे अधिकार संपन्नता। सिंहरास ही मुळात अनुशासन, नियम पाळणं, कायद्याचं अंमलबजावणी करणं याकडे त्यांचा कल असलेली रास आहे, आणि आज अशा पद्धतीची ग्रहदशा जेव्हा तुम्हाला प्राप्त होते त्यावेळेस तुमचा याकडे बघण्याचा कल हा जरा जास्तच असतो। त्यामुळे सर्वांनी असं वागावं असा एक तुमचा आंतरिक अट्टहास देखील असतो, त्यामध्ये हे जर कोणी वागलं नाही तर त्यामध्ये तुमची चिडचिड होत असते, त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण असेल। त्यामुळे या क्षेत्रामध्ये, कायद्याच्या क्षेत्रामध्ये सरकारी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, मिलिटरी अधिकारी असतील, या क्षेत्रामध्ये किंवा खाजगी क्षेत्रामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असतील, यांना आज मोठ्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करणं, राबवणं आणि ती सगळ्यांना त्याचा उपयोग करून देणं याकडे आज तुमचा कल असू शकतो, त्यामुळे आजचा दिवस हा सिंहराशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वपूर्ण दिवस आहे। अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि योग्य नियमांची अंमलबजावणी करून घेणारा असा आजचा तुमचा स्वभाव, राशीला अनुसरून असलेला स्वभाव
हा तुम्हाला उत्तम स्थिरता आणि स्थिती प्राप्त करून देऊ शकेल. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये लाल फुलं अर्पण करावी. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे, त्यामुळे एकंदरीतच भाग्यकारक घटनांचा दिवस आहे असा आपण याचा उल्लेख करूयात. कारण आज तुमची भाग्यवृद्धी होण्याच्या दृष्टीनं, तुमचा आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टीनं तुम्हाला एक बळ प्राप्त झालेलं आहे. ते तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थितीला नेणार आहे. व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, कुटुंबामध्ये, गृहिणींना, शेतकरी वर्गासाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवतं आणि उत्तम आर्थिक स्थिरता देऊ शकतं. तुळ राशीच्या व्यक्तींनी ओम गंग गणपती नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. तुळराशीच्या व्यक्तींना वृषभ राशीमध्ये असलं चंद्राचं भ्रमण खरं तर एक विलक्षण गोष्ट आहे. दोनही राशींचे, वृषभ आणि तुळ, दोनही राशीस्वामी हे शुक्र असून देखील सुद्धा ह्या दोनही राशींचं एकमेकांशी जमत नाही, ह्या विरुद्ध राशींमध्ये येतात. त्यामुळे आजचा दिवस हा तुळराशीच्या व्यक्तींसाठी हा साधारण दिवस असेल आणि महत्त्वाकांक्षी योजना राबवत असताना सावधपणे राबवण्याची आवश्यकता असेल. म्हणजे ग्रहांच्या ह्या बलाबलामुळं ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील, परंतु मोठी गुंतवणूक करत असताना सावध राहावं, वादविवाद टाळावेत आणि प्रवास जपून करावा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करावा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे, नवीन योजनांचा दिवस आहे. महत्त्वपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला उत्तम बळ प्राप्त होईल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं राबवता येतील, हाताळता येतील. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाच्या आर्थिक नियोजनाचा आहे. संतती सौख्य, कौटुंबिक सौख्य, व्यावसायिक स्थिरता, व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक स्थिती, नवीन संधी, या सर्व गोष्टी आज तुम्हाला याचा संयोग होताना दिसतो आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन उत्तम पद्धतीनं करणं आणि दिवसाची प्राथमिकतेनुसार प्रायोरिटी बेसिसवरती आजच्या दिवसाच्या कामांचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. धनुराशीच्या व्यक्तींनी आज मारुती मंदिरामध्ये अन्नदान करावं. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस धनुराशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. तो या अर्थानं की वृषभ राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला कामाचा अतिरिक्त ताण देणारं ठरू शकतं आणि यामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता याचा परिणाम तुमच्या कामावरती, कार्यशैलीवरती आणि तुमच्या कौशल्यावरती, तुमच्या क्वालिटी वर्कवरती होऊ शकतो. त्यामुळे आज शांत चित्तानं कामाचं नियोजन करणं गरजेचं आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये अन्नदान करावं. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आजचा दिवस मकर राशीच्या दृष्टीनं हा महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचा आहे. तुमच्या मनामध्ये असलेल्या महत्त्वाकांक्षी योजना तुम्ही उत्तम पद्धतीनं राबवू शकाल असं आजचं ग्रहमान आहे. त्यामुळं आज विशेषतः कमोडिटी मार्केट, शेअर्स, रेडीमेड गारमेंट्स, आभूषणं, दागदागिन्यांची विक्री करणारे सोनार किंवा इमिटेशन ज्वेलरीमधली मंडळी, इंटिरियर डेकोरेटर्स यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष संधी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे आज दिवसाचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीनं करणं गरजेचं आहे. मी उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये ज्या मंडळींचं कार्य असेल अशा मंडळींनी आजच्या दिवसाचं नियोजन उत्तम पद्धतीनं करावं. तुम्हाला सर्वांचं सहकार्य आजच्या दिवसामध्ये लाभू शकतं. तुम्हाला जिथे जिथे अडचण निर्माण येईल तिथे तिथे भगवंत स्वरूपामध्ये कोणी ना कोणी तुम्हाला येऊन मार्गदर्शन कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये करू शकेल. त्यामुळे आज डोळे आणि कान उघडे ठेवून दिवस पार करावा. आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा असेल. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये निर्माण झालेल्या अडचणी ह्या देखील तुम्हाला अगदी सहजगत्या मार्गी लावता येतील. साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा सुवर्ण दिवस आहे असा आपण याचा उल्लेख करूया. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि अन्नदान करावं. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या दृष्टीनं हा भागीदारी व्यावसायिकांसाठी विशेषतः महत्त्वपूर्ण दिवस असेल. आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य पद्धतीनं तुम्ही हाताळू शकता, मार्गी लावू शकता. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. मीन राशीच्या व्यक्तींनी ओम अजाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आज चंद्राचं भ्रमण हे वृषभ राशीमध्ये असेल. याचा लाभ मीन राशीच्या व्यक्तींना उत्तम पद्धतीनं होताना दिसतोय. त्यामध्ये आर्थिक नियोजन तुमचं उत्तम राहील, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आज महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांच्या पाठपुराव्याबरोबरच सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल.
व्यवसायामध्ये स्पर्धेचं आणि थोडंसं तीक्ष्ण वातावरण असेल, तीव्रता वाढेल, स्पर्धेची तीव्रता वाढलेली असेल, परंतु ही तीव्रता तुम्हाला उत्तम स्थिरतेकडे नेणारी ठरू शकते.